मान तालुक्यातील वरकुटे मलवडी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी दाऊद इनामदार यांची बिनविरोध निवड. टेंबू योजनेची पाणी खटाव मानला समान वाट्याने न मिळाल्यास कृष्णा तंटा लावा दाखडे, तक्रार करणार माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 25 गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधांसाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर, आमदार महेश शिंदे यांची माहिती. हरिहरेश्वर बँकेच्या गैरव्यवहाराचा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तपास करावा, ठेवीदारांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन. एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमाअंतर्गत कराड तालुक्यातील वराडे येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील गावांच्या विकास कामासाठी 5 कोटीचा निधी मंजूर. कराड तालुक्यातील उमरज येथे मंगळवारी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर, रक्तदात्याला हेल्मेट देणार, शिवसेना तालुका प्रमुख सुनील पाटील यांनी दिली माहिती. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा महाबळेश्वर येथील नियोजित दौरा यशस्वी करण्यासाठी हिरडा विश्रामगृहावर शिवसेनेची बैठक संपन्न. कराड शहरातील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासमोर सुरू असलेल्या प्रहार पक्षाच्या उपोषणाला मनसेने दिला पाठिंबा. वाई येथील शहाबाग फाट्याजवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात, 2 जण जखमी. खंडाळा तालुक्यातील तांबे गावाच्या यात्रेत जोरदार हाणामारी, दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रार, 21 जणांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. फलटण तालुक्यातील आसू येथे बैलगाडी शर्यतीत फलटण तालुक्यातील जाधववाडी येथील जीवन देडगे यांच्या बैलगाडीने पटकावला प्रथम क्रमांक. खासदार उदयनराजे भोसले यांची आमदार मकरंद पाटील यांनी जलमंदिर पॅलेस येथे घेतली भेट, पुष्पगुच्छ व कंदीपेढे देऊन करण्यात आला सत्कार. साताऱ्यातील भाजपचे नगरसेवक विजय काटवटे यांना तात्पुरते करण्यात आले तडीपार, फेसबुकवरील पोस्टमुळे कारवाई. सातारा शहरातील अनंत इंग्लिश स्कूल ते शाहूपुरी रस्त्याच्या डांबरीकरणास झाली सुरुवात. सातारा MIDC मधील बोगस बियाण्याच्या कंपनीवर कृषी विभागाचा छापा, सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारा शहरातील कांगा कॉलनी सदर बाजार येथे मोटरसायकल जाळून 40,000 रुपयाचे केले नुकसान, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारा तालुक्यातील पाडळे येथे हॉटेल व्यावसायिकास मारहाण केल्याप्रकरणी आरोपी सातारा न्यायालयाने सुनावली 2 वर्षाची सक्त मजुरी. मसवड येथील मागासवर्गीय कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस अधीक्षकांना वंचितचे निवेदन. सातारा शहरातील महाविद्यालयात 12वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. सातारा शहरातील व्यंकटपुरा पेठ आणि चिमनपुरा पेठेला पाणी पुरवठा करणाऱ्या महादरी तळ्यात फक्त 6% पाणीसाठा. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आजपासून 2 दिवस सातारा दौऱ्यावर. किसनवीर कारखान्याच्या विजयानंतर जिल्हा बँकेत अध्यक्ष नितीन पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव. सातारा तालुक्यातील मौजे आंबळे वनवा लावणे पडले महागात, 5,000 रुपयाचा दंड, वनविभागाची माहिती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करू नका, खासदार उदयनराजे भोसले यांच्या साखर आयुक्तांना सूचना. सातारा जिल्ह्यात हापूस आंब्याची आवक वाढल्याने नागरिकांची खरेदीसाठी लगबग सुरू. सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या फक्त जोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.